लक्षात नाही घेत असत. तुम्हाला मी बघत आहे. नमस्कार. नमस्कार. बसा. कसं हे ऍडव्होकेट वागले समीरच्या केस संदर्भात त्यांना बोलावलं. हो भाऊजींनी तुम्हाला केस संदर्भात सगळं सांगितलं असेलच. हो सांगितलं. तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्या मुलाला सोडवीन. एक मिनिट. समीरने काहीही केलेलं नाहीये. तो त्याच्या भावाला वाचवायला गेला होता. हो सांगितलंय मला यशवंतराव. भाऊच कसा भावाचा खून करेल नाही का. पण त्या दोघांमध्ये नक्की तसं काही नव्हतं ना. म्हणजे ज्याचा खून झालाय तो तुमचा सावत्र मुलगा आहे असं कळलं. हो बरोबर. तो सावत्र आणि समीर सक्का. नाही तुम्ही आमचे वकील आहात. तुम्हाला इत्यंभूत माहिती हवीच. माझ्या सख्या मुलाने माझ्या सावत्र मुलाचा खून केलेला नाही. अगदी नक्की. मीही त्यासाठीच विचारलं. कारण अशा केसेसमध्ये सगळे आधी हेच सांगतात की आमचा माणूस गुन्हेगार नाही. वागळे साहेब मी तुम्हाला सगळा घटनाक्रम आधीच समजावून सांगितलं. समीर ऑफिसमध्ये होता. त्याला एक निनावी फोन आला तेव्हा त्यांनी घरी फोन केला आणि त्याच्या बायकोला त्याच्याबद्दल माहिती दिली. अगदी खरं आहे. समीरचा फोन आल्यानंतर कल्याणी आणि मी इथून आणि समीर ऑफिसहून निघालो. पण आम्ही तिथे पोहोचेपर्यंत हो आलं माझ्या लक्षात. पण त्यांनी जरी खून केला असताना तरी मी त्याला सोडवलं असत. जर समीरने खून केला असताना तर मी स्वतः त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं असत. पोलीस इथे येण्याची वाट पाहिली नसती. आणि ते बघा तो निरपराध आहे म्हणून तुम्हाला ही केस दिली आहे. तुम्ही रागवला तक्का साहेब. मी आपलं सहज बोललो. चहा घ्या. या कोण? या माझ्या मोठ्या सुन स्वप्न. त्याचा खून झाला त्या सोहम सरदेशमुखची बायको. अच्छा म्हणजे याच का त्या? हो मीच ते. चहा घ्या ना. घाबरू नका. तुम्ही माझ्या विरोधात केस लढत असला तरी तुमच्या चहात देश नाही मिसळ. स्वप्नाली तुम्ही समीरला वाचवण्याचे कितीही प्रयत्न करत असो मीही शेवटच्या क्षणापर्यंत तसंही आता माझ्याकडे हरण्यासारखं काही राहिलेलंच नाही. सोहम गेले तेव्हाच सगळं संपले. पण मी माझं सौभाग्य हिरावून घेणाऱ्याला हे स्वस्थ जगू देणार नाही. आमच्या साहेबांना हे असलं काही चालत नाही. एक नंबर सरकारी वकील आहेत. शिंदे साहेब अहो पर्यंत पे वकिलांना हे सगळं चालत नाही म्हणूनच तर तुम्हाला मध्ये घेतलं. तुम्ही त्यांच्याचकडे काम करता. हे तुमच्यासाठी या घ्या. अजून लागल्या निसंकोचपणे तस आणि अगदी तसच करत. ही काळजी करू नका. आमचे साहेब कधीही केस हरलेले नाही. समीर सरदेशमुखला कसं टांगतील बघाच तुम्ही. घ्या घ्या. राशन करा. आता
खरी मजा येणार या कसाबांना. हवालदार साहेब, मला समीर सरदेशमुखांना भेटायचं. कोण तुम्ही? मी त्यांची बायको. त्यांच्यासाठी जेवण आणलं. जावा तिकडे. आलीस का कल्याणी? इकडे का बायकांनी येण्याची जागा नाहीये. समीर, मी तुझ्यासाठी कुठेही येऊ शकते. कस कळत नाहीये तुला? माझं मन लागणार आहे का रे घरी? इकडे देतात दोन वेळ खायला. घरनं जेवण आणलंय तुझ्यासाठी. तू नीट जेवल्याशिवाय मला तरी कुठे चैन पडणार आहे? दोन घास खाऊन घे. कुठं बोलायचं नाही. सगळं माहिती आहे ना तुला. मग तरी का विचारतोस? कल्याणी, तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती. अगं, मगाशी इकडे एक माणूस आला होता आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांनी सोहमचा खून केलाय म्हणून. काय? अरे मग ह्या लोकांनी त्याला पकडलं का नाही? नाही ना, सगळे इकडे तिकडे होते. मी आरडाओरडा केला पण कोणी विश्वासच नाही ठेवला माझ्यावर. पण तू त्याला ह्या आधी कधी कुठे बघितलंस का? नाही ना ग, मला चेहराच दिसला नाही. त्याचा पळून गेला तो. तू काळजी नको करू. एक वकील भेटायला येणार आहे सासू बाई. त्या पूर्ण प्रयत्न करताय. फार खचून गेलो आता. समीर, विश्वास ठेव. आपण देवाला पूर्ण शरण गेलो ना की तोही आपल्याला साथ देतो. आणि मला खात्री आहे, सासूबाईंच्या प्रयत्नांनी आणि देवाच्या कृपेने तू नक्कीच उठशील इथे. आणि आपण कधीच कोणाचं वाईट केलेलं नाहीये रे समीर. मग देवही आपलं वाईट करणार नाही. तू खाऊन घे आता. दोन घास तरी खा ना, तर मी भरवते. मग खाशी? लागी कशाची चाहूल, कसा मी टाकू पुढच पाऊल. लागी कशाची चाहूल, कसा मी टाकू पुढच पाऊल. नवीन घर हे नवीन स्वप्ने, नवीन ही नाती. भेट ही घडते समजून घेते ह्या रेशीम गाठी. इथे सावली स्नेहाची हे मूर्तिमंत गोकुळ. लागी कशाची चाहूल, कसा मी टाकू पुढच पाऊल. गंध जसा फुलात नात्यात तशी पावनता. संपूर्ण सुफळ व्हावी तुझ्या संसाराची कथा. संपूर्ण सुफळ व्हावी तुझ्या संसाराची कथा. हेलो. हेलो बिटिया, हम चौकीदार बोल रहे हैं, पहचाने का? हाँ, बोला काका. अब बिटिया, हम अभी टीवी पे न्यूज देख रहे थे. क्या समीर सरदेशमुखला तू पुलिसा दिला बरा केला?
अब जाके उस केस की कार्यवाही होगी। हो आता त्या दिव्याला सामोर जावंच लागेल। बिटिया बिटिया देखो हार नहीं मानना। हमने सुना है ये सरकारी वकील कोई ब्रांच पे वकील करके है, उसको जाके मिलिए। विशाला पण त्यांनी पोलिसांना माहिती दिली असेलच की इंसाफ मिलना चाहिए का नाही। हाँ तो हमरी बात सुनो बिटिया, जान डलता है तुम्हारे लिए म्हणून बोलता है मी। तो पोलीस लोगों ने उनको का जानकारी दिए होगे? त्या दिवशी पंचनामा करताना पाहिली होती तेवढीच ना। पर तुम जाके मिलो और जास्तीची माहिती दे। जास्तीची म्हणजे? बिटिया या पोरा ने सोहम सरदेशमुख का जान लिया तो काहीतरी कारण असणारच ना। तुम्हा मोठ्या माणसांची खुपी कारण असतात बराबर की नाही? फिर ये जाके बताओ ब्रांच पे वकील को, फिर देखो वो तुम्हें कैसा न्याय दिलवाता है। नहीं तो बेटा तुझे सासरची लोक टिकू नहीं देना ही के। हमने सुना है कि बहुत बड़े लोग हैं। हो तसाई मी पोलिस के लिए ऐसा राग अलग से है ना? आएगा ही बिटिया, ऐसा घर का झगड़ा चौराहे पे आएगा तो किसको अच्छा लगेगा पता? और हमने सुना है कि तुम्हारी सास बहुत ही खतरनाक किस्म की औरत है। का उनका नाम आपका साहेब ना? हो मी मी भेटेन सरकारी वकिलांना। जरूर बिटिया जरूर मिलना। एक एक औरत का जिम्मेदारी जरूर निभाना बिटिया, नहीं तो वो सोहम सरदेशमुख के आत्मा को शांति नहीं मिलेगी। बिटिया तुम समझ रही हो ना, तुम्हारे लिए जान जलता है बिटिया। मी नक्की भेटे। बिटिया एक काका तोहर सामने तो नहीं आ सकता पर तोहर ख्याल जरूर रखेगा, समझे का नहीं? अब भगवान तोहर भला करे बिटिया, रखते हैं हम फोन। तुम्हाला न्याय मिळवून दे, ज्याच्यामुळे आपली ताकद झाली आहे ना शिक्षा दे, त्याशिवाय चैन नाही पडणार मला। काय ग स्वप्नाली, समीर खून करेल असं वाटलंच कस तुला? इतक्या दिवसात त्याला एवढंच ओळखलंस? काय चाललंय तुझं कल्याणी? तू शांत हो बाळ, बस बघू। कशी शांत होऊ सासूबाई? आईला समजावून सांगितलं, कळवळून सांगितलं, अगदी मन मोकळं करून सांगितलं तरी कळतच नाही आईला। पण आता मी समीरची अवस्था बघून आलीये आणि मला नाही सहन होते सासूबाई, आणि माझ्या समीरवर हिने असा आरोप लावावा? हो केलाय मी आरोप, आणि तू म्हणतेस ते नाही समजून घ्यायचंय मला। रड कळवळ नाही तर डोकं। नली माफ करा काका,
पण मी बोललेलं दिसलं तुम्हाला, तिचं वागणं दिसत नाही. काय वागते गही? विचारते तुला, तिचं मन किती दुखावलंय कळतंय तुला? नवरा डोळ्याआड गेला तर तिचं मन दुखलं. माझा नवरा तर या जगातूनच गेलाय. हो तुला इतकं सांभाळून घेतोय आम्ही, तू जे करतेस ते करू देतोय, तरी तू हेच म्हणतेस? मी जे करते ना ते माझ्या हातात असलेल्या पुराव्याच्या आधारावरच, नाहीतर कसं रोखलं असतो तुम्ही मला? तिच्या नवऱ्याचा जर खून झाला असता आणि त्याचा आळ माझ्या नवऱ्यावर आला असता तरी अशाच वागला असता का? हो नावर स्वप्नाली बोला बोला, बोलून घ्या. सोम नाही येत ना माझी बाजू घ्यायला. कल्याणी तूही लक्षात ठेव, तुलाही लवकरच सवय करून घ्यावी लागणार आहे एकटं राहण्याची, कारण केस संदिकाल लागेल ना, त्यानंतर समीरलाही तशीच होणार आहे. स्वप्नाली बस, यापुढे मी माझं जेवण माझ्या खोलीतच जेवत आहे. लढा द्यायचाय मला, माझ्या नवऱ्याला न्याय मिळवून द्यायचाय. अशी राहणं परवडणार नाही मला. स्वप्नालीचं वागणं आता हाताबाहेर आहे. तिचं हे वागणं बोलणं मला अजिबात आवडत नाही. आता तिला कुणीतरी समजावून सांगायचं. या केसचा निकाल लागेपर्यंत आपल्याला तिचं वागणं सहन करावं. समीर निरपराध आहे हे सिद्ध होईपर्यंत ती अशीच. पण भाऊजी तिला असं टाकू नाही शकत. तिच्या मनस्थितीचा विचार करून आपणच तिची काळजी घ्यायला हवी. नाही माझ्या सोडून तिथे त्याची असेल ना आपल्याकडे. परमेश्वरा कृपादृष्टी असू दे, तू जे पदरात घातलंयस ते मी माझं नशीब म्हणून विना तक्रार स्वीकार. मग माझं मागणंही तुला माहिती आहे ना, तेही घाल ना माझ्या पदरात. देवा माझ्या समीरची निर्दोष सुटका होऊ दे. त्याने अपराध केलेला नाही हे सिद्ध होऊ दे. तुम्हाला शिक्षा होऊ दे. माझा संसार उद्ध्वस्त करणाऱ्यांचं जग उद्ध्वस्त होऊ दे. नमस्कार करते, आशीर्वाद दे. सासूबाई नमस्कार करते.
हाय रे देवा, पूर्णच परीक्षा पाहायची ठरवलीस का? काय आशीर्वाद देऊ आता दोघींना? कल्याणीला समीरची सुटका हवी आहे आणि स्वप्नालीला समीरला शिक्षा. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली. तुम्ही फक्त घर बसल्या बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.